Okay, live झाले. We'll start with the first question. Physical absorption is appreciable at. Physical absorption is appreciable at higher temperature, lower temperature, room temperature, or 100 degrees Celsius. चैट बॉक्स मध्ये आंसर करा. ज्याची स्क्रीन शेअर केली आहे त्याच्यावर आन्सर करा. सौरभ नावाने असेल ते. फिजिकल ऍब्झॉर्प्शन इज अप्रिशिएबल ऍट हायर टेम्परेचर, लोअर टेम्परेचर, रूम टेम्परेचर ऑर 100 डिग्री सेल्सिअस. व्हेरी गुड दक्षिणी, तनिष्का, यशोदाने आन्सर केलेत. बाकीच्यांनी पण पटापट पटापट करा. थिओरिटिकल क्वेश्चन आहेत. आपण स्टेटमेंट बघितले होते, दिस इज युअर एक्झोथर्मिक रिएक्शन, राईट? ह्या रिएक्शन कोणत्या असतात? एक्झोथर्मिक रिएक्शन असतात. जे काही ऍब्झॉर्प्शन फिनॉमिनॉन होणार आहे, इट इज युअर एक्झोथर्मिक प्रोसेस, करेक्ट? ज्याच्यामध्ये हीट रिलीज होते. सो अकॉर्डिंग टू, नाही ते तुम्हाला ली चॅटेलियस प्रिन्सिपल झालं नाहीये, बट लॉजिकली आपण अंडरस्टँडिंग हे असं केलं होतं की जे ऍब्झॉर्प्शन होणार आहे ते ऍट लोअर टेम्परेचर खूप जास्त असणार आहे दॅन ऍट हायर टेम्परेचर. ऍज यू इन्क्रीज द टेम्परेचर युअर ऍब्झॉर्प्शन रेट विल डिक्रीज, राईट? आणि ह्याच्यामध्ये आपण एक एक्सेप्शन पण बघितलं होतं. डू यू रिमेंबर व्हॉट वॉज दॅट एक्सेप्शन? केमिसॉर्प्शन. नो, बघा, फिजिसॉर्प्शन, केमिसॉर्प्शन दोन्हीमध्ये, फिजिसॉर्प्शन केमिसॉर्प्शन दोन्हीमध्ये हे एक्झोथर्मिकच आहे, प्रोसेस एक्झोथर्मिकच असणार आहे. बट ओनली वन एक्सेप्शन, एक एक्सेप्शन आहे की ज्याच्यामध्ये जेव्हा एच टू गॅस ग्लासवर ऍब्झॉर्ब होतोय, एच टू ग्लासवर जेव्हा ऍब्झॉर्ब होतोय ना, त्या केसमध्ये ती रिएक्शन एंडोथर्मिक आहे. दिस इज युअर एंडोथर्मिक रिएक्शन. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. असा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असणार आहे आपल्याला ऍज इट इज. आज तुम्हाला आयडिया येईल एक्झॅक्टली ते काय टाईपचे क्वेश्चन असतात, ठीक आहे? नेक्स्ट, द रेट ऑफ फिजिकल ऍब्झॉर्प्शन फर्स्ट डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन प्रेशर. म्हणजे काय? इन्व्हर्स रिलेशन आहे. रेट इन्व्हर्स रिलेटेड टू प्रेशर इज इंडिपेंडेंट ऑफ प्रेशर. देर इज नो रिलेशन, नो डिपेंडन्सी. इज मॅक्झिमम ऍट वन ऍटमॉस्फिअर. एका पर्टिक्युलर ऍटमॉस्फिअरला तो खूप जास्त आहे, म्हणजे हे असं नेचर. ऑर एल्स ऑलवेज इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन प्रेशर. रेट प्रपोर्शनल टू प्रेशर. वी आर टॉकिंग अबाउट फिजिसॉर्प्शन ऑर फिजिकल ऍब्झॉर्प्शन. तो त्या केसमध्ये काय असणार आहे? बघा, आपण हा हे जो हा जो ग्राफ आहे ना, हा फ्रॉन्लिच ऍब्झॉर्प्शन आयसोथेरमशी रिलेटेड आहे क्वेश्चन. फ्रॉन्लिच ऍब्झॉर्प्शन आयसोथेरम काय होतो? एक्स बाय एम इक्वल टू के पी रेस टू वन बाय एन, वेर के अँड एन आर युअर कॉन्स्टंट. यानी एन कॉन्स्टंट आहे. एन ची व्हॅल्यू जी आहे ती झिरो टू वन येते, झिरो टू वन येते. सो फ्रॉम धिस जर मी कॉन्स्टंट रिमूव्ह केले तर मला काय मिळतं? द एक्स बाय एम इज प्रपोर्शनल टू प्रेशर. एक्स बाय एम इज प्रपोर्शनल टू प्रेशर. अँड एक्स बाय एम काय आहे? एक्स बाय एम तर ऍब्झॉर्प्शन आहे. दिस इज युअर ऍब्झॉर्प्शन. एक्स अमाऊंट ऑफ गॅस ऍब्झॉर्ब, एम मास ऑफ ऍब्झॉर्बंट, ज्याच्यावर ऍब्झॉर्प्शन होतंय ते. अँड धिस इज प्रपोर्शनल टू प्रेशर, विच इंडिकेट्स जर तुम्ही प्रेशर इन्क्रीज केलं, इफ यू इन्क्रीज द प्रेशर, एक्स बाय एम विल इन्क्रीज. सो इट इज गोइंग टू इन्क्रीज विथ प्रेशर. ओके, बट नाउ द पॉइंट काय होतोय बघा. त्यांनी काय मेन्शन केलंय? इट ऑलवेज इन्क्रीजेस विथ प्रेशर. म्हणजे ऑलवेज इन्क्रीजेस म्हणजे हे असं कंटिन्युअस हे वाढतच 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 जाणार आहे. बट दॅट इज नॉट द केस. आपली केस कशी आहे? ग्राफ हा असा बनतो आपल्याकडे. वी हॅव सच ग्राफ. असा बनतो की ऍट हाय प्रेशर, ऍट हाय प्रेशर धिस एक्स बाय एम बिकम्स इंडिपेंडंट ऑफ प्रेशर. डिक्रीज तर होणार नाहीये, डिक्रीज तर होणार नाहीये. असं काही वन ऍटमॉस्फिअरला मॅक्झिमम असं पण नाहीये.
ऑल द टाइम ते इंक्रीज पण होत नाही, इंक्रीज होतं बट ऑलवेज नाही, आफ्टर सम व्हॅल्यू ते स्टॉप होऊन जातं. सो करेक्ट ऑप्शन काय बनणार आहे, इट इज इंडिपेंडंट ऍट हाय प्रेशर. हा जो रिजन आहे ना, हे रिजन, हे रिजन, दिस बिकम्स इंडिपेंडंट ऍट हाय प्रेशर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, थोडं थोडं ट्राय करा रे, पटापट आन्सर करायचं. मीच एक्सप्लेनेशन देत बसलो तर कसं झालं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ केमिस ऑप्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ केमिस ऑप्शन. आपण बघितलं होतं फिजिक्स ऑप्शन आणि केमिस ऑप्शन मधला डिफरन्स, फिजिक्स ऑप्शन आणि केमिस ऑप्शन मधला डिफरन्स बघितला होता ना, तर त्याच्यामध्ये त्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक होत्या. सो फर्स्ट, ऍडसॉर्प्शन इज इरिव्हर्सिबल, असतं का रे केमिस ऑप्शन? इज इट इरिव्हर्सिबल ऑर रिव्हर्सिबल? इट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस, राईट. जे बॉन्डिंग होणार आहे ते ब्रेक नाही होत, केमिकल बॉन्डिंग होतो ना त्याच्यामध्ये. सो इरिव्हर्सिबल आहे, करेक्ट आहे, स्टेटमेंट करेक्ट आहे, स्टेटमेंट करेक्ट आहे. देन डेल्टा एच इज ऑफ ऑर्डर ऑफ 40 किलो जूल, करेक्ट रॉंग? रॉंग. 40 to 400, काही बुकमध्ये 200 पण आहे, काही बुकमध्ये 400 पण आहे. सो डेल्टा एच, डेल्टा एच एनर्जी चेंज जो आहे, दॅट विल बी इन रेंज, दॅट विल बी फ्रॉम 40 to 400. काही साठी 40 असेल, काही साठी 400 असेल, असं स्पेसिफिक फिक्स नाहीये की 40 आहे किंवा 400 आहे, असं फिक्स नाहीये, ते चेंज होऊ शकतं, ठीक आहे. सो हा ऑप्शन रॉंग आहे. बाकीचे जर बघितलं, ऍडसॉर्प्शन इज स्पेसिफिक, येस इट इज स्पेसिफिक. पर्टिक्युलर ऍडसॉर्बन, पर्टिक्युलर ऍडसॉर्बेट हा पेअर अप फिक्स आहे. ऍडसॉर्प्शन इन्क्रीज विथ इन्क्रीज इन सर्फेस एरिया, हे पण करेक्ट आहे. सर्फेस एरिया जर तुम्ही जास्त प्रोव्हाइड केला, जास्त ऍडसॉर्प्शन होणार आहे, राईट. सो बाकीचे तीन स्टेटमेंट करेक्ट आहेत. डेल्टा एच इज ऑर्डर ऑफ 40 किलो जूल इज रॉंग. थोडं क्वेश्चन्स लिहून पण घ्या, जर थोडं फास्ट होत असेल, लिहायला वेळ नसेल मिळत, तर स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि नंतर लिहून घ्या. कारण जर आपण वाट म्हणजे असं हळूहळू करत बसलो ना, तर क्वेश्चन सॉल्व्ह नाही होणार. आणि उद्या आपण एक मेंटी क्विझ कंडक्ट करू याच्यावर, विल कंडक्ट मेंटी क्विझ टुमारो मोस्टली ऍट 8 PM. काही जास्त मोठी नसणार आहे, पर क्वेश्चन आपण हार्डली 30 to 35 seconds देऊ, 30 to 40 seconds चा टाइम ठेवू पर क्वेश्चन, आणि 20 to 25 questions, 30 minutes मध्ये होऊन जाईल पटकन. सो 8 ला इंग्लिशचा क्लास असतो. ओके, 8 ला इंग्लिशचा क्लास आहे. मग कधी घेता येईल, ठीक आहे. मी टायमिंग तुम्हाला सांगतो काय करता येईल. दुसरा कोणता टाइम पॉसिबल आहे, ऍक्च्युली उद्या मला 3 to 4 मध्ये शक्य नाही होणार. सरांचा किती वाजता, किती ते किती असतो, 8 to 9, 8:10 to 9:10. ओके, मग एक 7:30 वगैरे ट्राय करू म्हटल्यास, विल ट्राय टू कंडक्ट ऍट 7:30, ठीक आहे. मी तुम्हाला अपडेट करतो टाइम ग्रुपवर, पण एकदा चेक करत राहा आणि मिस नका करू. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट स्टेटमेंट. फिजिकल ऍडसॉर्प्शन इज रिव्हर्सिबल इन नेचर, करेक्ट आहे की नाहीये? फिजिकल ऍडसॉर्प्शन, येस, व्हॉट, करेक्ट समटाइम्स और ऑल द टाइम? समटाइम्स. बघा फिजिकल ऍडसॉर्प्शन ना, फिजिकल, फिजिकल ऍडसॉर्प्शनची तर प्रॉपर्टी बघितली होती ना की ते रिव्हर्सिबलच असणार आहे, कारण तिथे, अरे तिथे बॉन्डिंग कसं आहे, वँडर वॉल्स आहे ना, तर ते ब्रेक होऊ शकतं, इझिली ब्रेक होऊ शकतो, तर रिव्हर्सिबल आहे ते. समटाइम म्हणण्यापेक्षा असंच म्हणू शकतो की ऑल द टाइम रिव्हर्सिबल आहे, म्हणू शकतो, म्हणू शकतो. फिजिकल ऍडसॉर्प्शन इन्व्हॉल्व्स वॅन डर वॉल्स फोर्सेस, येस ऑर नो? आत्ताच बोललो, येस, इट इन्व्हॉल्व्स वॅन डर वॉल्स फोर्सेस. रेट ऑफ फिजिकल ऍडसॉर्प्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन प्रेशर. प्रेशर इन्क्रीज केलं, रेट ऑफ फिजिकल ऍडसॉर्प्शन इन्क्रीज होणार आहे, होणार आहे का? येस, येस होणार आहे. विथ इन्क्रीज इन प्रेशर रेट इन्क्रीज होणार आहे. Whereas last, high activation energy is involved for physical adsorption. High activation energy involved for physical adsorption. नाहीये. Activation energy कोणाला होती? केमिस ऑप्शनला होती ना, आपण असा ग्राफ एक बघितला होता.
हा रिएक्टंट असतो तो हायरला जातो, एक ऍक्टिवेटेड कॉम्प्लेक्स बनवतो, मग तो प्रोडक्ट साईडला जाईल. करेक्ट. सो हा जो पार्ट येणार आहे हा कुठे ऑब्झर्व होणार आहे? दिस विल बी ऑब्झर्व इन केमिसॉर्प्शन. केमिसॉर्प्शन मध्ये ऑब्झर्व होईल अँड नॉट इन फिजिसॉर्प्शन. राईट. सो रॉंग स्टेटमेंट कोणतं झालं? तर ऑप्शन 4 इज युअर रॉंग स्टेटमेंट. नेक्स्ट, ऍडसॉर्प्शन इज अकंपनीड बाय. ऍडसॉर्प्शन इज अकंपनीड बाय, बघा पटापट. एन्ट्रॉपी, एन्थाल्पी हे वर्ड्स आलेत का? आय गेस आपण एक्सप्लेनेशन घेताना आले होते हे. एन्ट्रॉपी, एन्थाल्पी, डिक्रीज इन एन्ट्रॉपी, रँडमनेस डिक्रीज होतो, सिस्टीमचा डिक्रीज होतो का? डू वी ऑब्झर्व डिक्रीज इन एन्ट्रॉपी? अरे सांगा. येस येस. अरे रँडमनेस कमी होणार आहे ना? का कमी होणार आहे? ऍडसॉर्प्शन मध्ये काय, आपल्याकडे लेट से मेटल आहे, मेटल सर्फेसवर गॅस येतोय. सो गॅस पार्टिकल जेव्हा बाउंड नाहीये, बघा हे गॅस पार्टिकल आहेत असे, जेव्हा ते कोणाला बाउंड नाहीये तेव्हा ते कंटिन्युअसली असे रँडम मोशन दाखवणार आहेत. राईट. बट जेव्हा ते सर्फेसला फिक्स होत आहेत तेव्हा त्यांची एक अरेंजमेंट फिक्स होऊन जाणार आहे, रँडमनेस डिक्रीज होतोय, एन्ट्रॉपी डिक्रीज होतीये. सो करेक्ट आहे, डिक्रीज इन एन्ट्रॉपी ऑफ द सिस्टीम, डिक्रीज इन एन्थाल्पी ऑफ द सिस्टीम. एन्थाल्पी डिक्रीज होते, एनर्जी डिक्रीज होते का सिस्टीमची? रिएक्शन एक्झोथर्मिक आहे. रिएक्शन एक्झोथर्मिक हीट रिलीज करते. हीट रिलीज कधी करणार आहे? जेव्हा एचपी, एचपी इज एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट, मायनस एच आर एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट, निगेटिव्ह येईल. दिस इज युअर एक्झोथर्मिक रिएक्शन का कंडिशन. डेल्टा एच इज निगेटिव्ह. हे कधी बनणार आहे? जेव्हा एन्थाल्पी डिक्रीज होते, एचपीची कमी होते एन्थाल्पी. सो एन्थाल्पी डिक्रीज होते का सिस्टीमची? येस होणार आहे, एन्थाल्पी सिस्टीम होणार आहे. टी डेल्टा एस फॉर द प्रोसेस इज निगेटिव्ह. टी इज जस्ट अ टेम्परेचर, डेल्टा एस इज अ एन्ट्रॉपी चेंज. सो तो काय असेल? टी इन टू ब्रॅकेट एसपी मायनस एस आर. एसपी मायनस एस आर. एसपी इज एन्ट्रॉपी ऑफ प्रॉडक्ट, एस आर इज एन्ट्रॉपी ऑफ रिएक्टंट. आणि आताच बघितलं फर्स्ट स्टेटमेंट मध्ये की ही एन्ट्रॉपी डिक्रीज होते, एन्ट्रॉपी डिक्रीज होते. सो टी डेल्टा एस विल ऑलवेज निगेटिव्ह, ऑलवेज निगेटिव्ह. सो करेक्ट ऑप्शन आपला झाला लास्ट ऑल. समजलंय का रे? येस. नेक्स्ट वन. सी हा ह्या टाईपचा क्वेश्चन आपल्याला येणार नाहीये. सीईटीला आपल्याला न्युमरिकल्स नाही आहेत, ह्या चॅप्टरवरून न्युमरिकल नाही आहेत. सो सध्यासाठी हा स्किप करू क्वेश्चन. हा स्क्रीनशॉट करून ठेवू शकता तुम्ही, सॉल्व्ह करायचा नंतर ट्राय करू शकता. काही नाही, थोडंफार लॉग वापरायचं आपल्याला, फक्त हे अंडरस्टँडिंग करायचं. सी हा असा ग्राफ आहे ना आपला, हा असा ग्राफ येतो कोणाचा? लॉग ऑफ एक्स बाय एम वर्सेस लॉग ऑफ पी, ज्याचा हा जो इंटरसेक्ट आहे दिस इज युअर लॉग ऑफ सी. And the slope is 1 by n. So now what you have to understand, ki your equation is log of x by m equals 1 by n log of p plus log of c. So using this value, tumhala fakta substitute karayachat goshti tyachyamadhye ani value calculate karayche. Okay, tumchyakade log c chi value ahe, intercept dilay na. इंटरसेप्ट ऑन वाय एक्सिस. सो लॉग सी ची व्हॅल्यू आहे 45 degrees सांगितला अँगल. सो अँगल 45 आहे, सो त्यावरून तुम्ही स्लोप कॅल्क्युलेट करू शकता. सो यू विल हॅव स्लोप. ठीक आहे. देन त्यांनी सांगितलंय अमाऊंट ऑफ गॅस ऍब्झॉर्ब पर ग्राम, अमाऊंट ऑफ गॅस ऍब्झॉर्ब पर ग्राम ऑफ ऍब्झॉर्बंट, म्हणजे एक्स बाय एम कॅल्क्युलेट करायचंय आपल्याला. एक्स बाय एम चं कॅल्क्युलेशन करायचंय ऍट प्रेशर ऑफ 0.2 ऍटमॉस्फिअर. सो प्रेशरची व्हॅल्यू आपण 0.2 टाकू आणि मग फक्त मला एक्स बाय एम कॅल्क्युलेट करायचं. पण अगेन न्युमरिकल आपल्याला येत नाही, सो आपण स्किप करूया आत्तासाठी. म्हणून मी बॉक्स करून ठेवला होता. नेक्स्ट, सॉर्प्शन इज टर्म युज्ड व्हेन. सॉर्प्शन कधी म्हणतो?
adsorption and absorption both take place. Correct. Both adsorption as well as absorption दोन्ही होणार आहे. So option three, both take place. त्यावेळेस काय म्हणणार आहे? We are going to say it as a sorption. Next, the extent of adsorption of gas on a solid depends on factors affecting adsorption. बघितलं होतं आपण. Factors affecting adsorption. All. Right. नेचर ऑफ गॅस, येस, त्याचा इम्पॅक्ट पडणार होता. नेचर ऑफ गॅस चा कोणत्या वे ने होता रे? काय पॉइंट बघितला होता त्याच्या अंडर? असं काही बोललो होतो का आपण? लिक्विफिकेशन वगैरे, जे गॅस इझिली लिक्विफाय होतील. क्रिटिकल टेम्परेचर. हाय क्रिटिकल टेम्परेचर इंडिकेट्स दे विल हॅव हाय एड्सॉर्प्शन और लो एड्सॉर्प्शन. हाय क्रिटिकल टेम्परेचर, हाय एड्सॉर्प्शन. जेवढं जास्त क्रिटिकल टेम्परेचर असेल तेवढं जास्त एड्सॉर्प्शन असेल. प्रेशर ऑफ गॅस, येस, एक्स बाय एम इज प्रपोर्शनल टू प्रेशर. बघितलंय ते पण, राईट. टेम्परेचर, येस, सिस्टीमच्या टेम्परेचरवर पण डिपेंडंट आहे. फॉर फिजिस ऑप्शन, विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर फिजिस ऑप्शन काय होतं? डिक्रीज. फिजिस ऑप्शन डिक्रीजेस. वेरएज केमिस ऑप्शन इनिशियली इन्क्रीज होईल आणि आफ्टर सम टाइम इट विल डिक्रीज. हे इन्क्रीज का होतं केमिस ऑप्शन? केमिस ऑप्शन इन्क्रीज का होतं? बिकॉज अगेन ऍक्टिवेशन एनर्जी. केमिस ऑप्शन साठी काय केमिकल प्रोसेस होणार आहे ना, सो इट रिक्वायर्स सम ऍक्टिवेशन एनर्जी. ती मिनिमम एक ऍक्टिवेशन एनर्जीचा जो बॅरियर आहे तो आपल्याला क्रॉस करायचा आहे आणि तो क्रॉस करण्यासाठी वी नीड सम एनर्जी, राईट. सो तुमचा करेक्ट ऑप्शन काय बनणार आहे? All of them are correct. Next, the number of phases present in colloidal solution. किती phases present असतात colloid मध्ये? Two phases. कोण कोणत्या two phases आहेत? Dispersed phase and dispersion medium. Very good. We have dispersed phase and dispersion medium. आपण naked eyes ने ते observe करू शकतो का? Yes. कोलॉइड मध्ये करू शकतोय का? सस्पेन्शन मध्ये करू शकतो आपण. ऑब्झर्व करताना सस्पेन्शन मध्ये आपण इझिली ऑब्झर्व करू शकतो. कोलॉइड मध्ये ऑल द टाइम ऑब्झर्व करू शकू का? तर नाही, प्रत्येक वेळी करू नाही शकणार. समटाइम्स इट वोंट बी पॉसिबल टू डिस्टिंग्विश. सो त्यासाठी आपण मग त्यांच्या बाकीच्या प्रॉपर्टीज स्टडी करतो. बाकीच्या कोणत्या? कायनेटिक प्रॉपर्टी, ऑप्टिकल प्रॉपर्टी, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी, राईट. सो त्या बेसिसवर आपल्याला समजतं की दे आर डिफरंट फ्रॉम सॉल्युशन. सॉल्युशन साठी काय असतं? सॉल्युशन साठी आपल्याकडे सिंगल फेज येणार आहे. सस्पेन्शन साठी मोर दॅन टू, किती पण असू शकतात. टू फेजेस, थ्री फेजेस, फोर फेजेस, एन नंबर ऑफ फेजेस किती पण असतील. बट कोलॉइड मध्ये वी हॅव टू फेजेस, एक डिस्पर्स फेज, एक आहे डिस्पर्शन मिडियम. सो दिस इज युअर करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, बटर इज अ कोलॉइड फॉर्म वेन. बटर कालच आहे जसा पॉइंट घेतलाय आपण. दोन टाईप असतात, ऑइल इन वॉटर, वॉटर इन ऑइल. बटर कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं? मिल्क कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं? मिल्क कशामध्ये येतं? आणि मिल्क विल बी सी, मिल्क इज ऑइल इन वॉटर. मिल्क मध्ये वॉटर कंटेंट जास्त असणार आहे. ऑइल इन वॉटर. आणि बटर बनताना काय होतं? मिल्कचा बटर कसा बनतो? त्यातला वॉटर कंटेंट कमी होऊन जातो. सो दॅट दिस सिस्टीम बिकम्स वॉटर इन ऑइल. बटरमध्ये काय होऊन जातं? वॉटर इन ऑइल. वेअर एज मिल्कमध्ये ऑइल इन वॉटर. आणि हे ऑइल म्हणजे कोण असणार आहे? तर प्रोटीन. प्रोटीन इन वॉटर. बटर और प्रोटीन और फॅट. प्रोटीन म्हणण्यापेक्षा मोर दॅन फॅट. Fat have the oily nature. So fat dispersed in water is the butter. Fat dispersed in water is your butter. Lyophobic colloids are reversible, water loving, irreversible, or solvent loving. Irreversible. Irreversible or reversible?
irreversible. Sure. Yes, sir. Yes. Ka irreversible hai te? Because see, lyophobic hai na. Lyophobic manje ka hai? Tensa interaction hating hai. Phobic is hating. So apan je lyophobic collards banavnar ahe. Te kashe banavnar ahe? Forcefully banavnar ahe. आपल्याला हे फोर्सफुली बनवावे लागणार आहे. फोर्सफुली म्हणजे काहीतरी एक प्रोसेस वापरून बनवावे लागणार आहे. सो फोर्सफुली बनवलेले आहेत ना, त्यामुळे ते काय बनून जातात, दे बिकम्स इरिव्हर्सिबल टाइप. सॉल्व्हंट लव्हिंग असेल तर त्याला काय म्हणतो, सॉल्व्हंट लव्हिंग आर लायोफिलिक. आणि ते सॉल्व्हंट जर मी वॉटर घेतलं, आय गेस हा पॉईंट मी तुम्हाला वर्ड नव्हता सांगितला, समजा ते जर मी वॉटर घेतलं ना, इफ आय टेक वॉटर, तर त्या लायोच्या ऐवजी आपण वर्ड युज करतो हायड्रो. सो वॉटर लव्हिंग जर असेल तर दॅट विल बी हायड्रोफिलिक, वॉटर हेटिंग जर असेल तर दॅट विल बी हायड्रोफोबिक. लायो, लायो स्टँड फॉर एनी सॉल्व्हंट, लिक्विड आहे. लायो स्टँड फॉर एनी लिक्विड, जे डिस्पर्शन मीडियम आहे ना आपलं ते लिक्विड आहे, दॅट्स इट. सॉल्व्हंट जे काही आहे ते लिक्विड आहे, त्यासाठी आपण लायो म्हणतो जनरली. वेळेस जर ते वॉटर घेतलं तर दॅट विल बी हायड्रोफिलिक ऑर हायड्रो phobic. Next, the when freshly precipitated FeOH rice is boiled with water in presence of few drops of dilute HCl, a hydrated ferric hydroxide salt is obtained. This method is termed as preparation. Cha teen method baghitle hote apan, kon kon tya teen method hotya? Three methods of preparation. Chemical method. Chemical method. Very good. Integration by Bredig's arc method and peptidization. Very good. First, the chemical method, ज्याच्यामध्ये आपण बघत होतो oxidation, reduction आणि hydrolysis. Oxidation, reduction, hydrolysis अशा काहीतरी reaction आपण perform करून काय करणार आहे, जो काही colloid बनवायचा आहे तो बनवणार आहे, right? ही first method होती. सेकंड होती इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन बाय ब्रेडिक आर्क मेथड. तर ब्रेडिक आर्क मेथड मध्ये काय होतं, एक आर्क होती ज्याच्यावर आपण तो मेटल ठेवणार होतो आणि बिकॉज ऑफ दॅट पासिंग करंट तो हीटअप होणार होता. आणि पेप्टायझेशन लास्ट मेथड होती आपल्याकडे, पेप्टायझेशन की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, एक एक्स्टर्नल इलेक्ट्रोलाइट ऍड करतो इन स्मॉल क्वांटिटी. वी ऍड वन इलेक्ट्रोलाइट इन स्मॉल क्वांटिटी टू डेव्हलप द चार्ज. सो ह्या मेथडमध्ये आपण बघा एक्स्टर्नली ऍड करतोय, एचसीएल ऍड करतोय. आता एक कंडिशन अशी असते की ए एक्स बी वाय च जर मला कोलॉइड बनवायचं आहे तर तो जो पेप्टायझिंग एजंट असेल सो दॅट शुड गिव्ह ए ऑर बी ऍज आयन्स, ए ऑर बी ऍज आयन्स त्याने दिले पाहिजेत, ही कंडिशन असते. सो एफयूओएस थ्राईसचं बनवायचं आहे ना आपल्याला, एफयूओएस थ्राईस. सो व्हॉट आय विल डू, आय विल टेक एफसीएल थ्री, FeCl3, की Fe जो आहे ना तो Fe मला इथे चार्ज देईल. आता इथे HCl घेतोय, तुम्ही सर HCl घेतोय हे तर ह्याला अप्लायच होत नाही, ह्या कन्सेप्टला अप्लायच होत नाही. येस, ह्याला अप्लाय होत नाही, बट FeOH थ्राईस आणि HCl जेव्हा एकमेकांशी रिॲक्ट करणार आहेत, हे रिॲक्ट करून काय देणार आहेत, हे रिॲक्ट करून आपल्याला FeCl3 देणार आहेत. सो वी आर गोइंग टू गेट अवर इलेक्ट्रोलाइट, ठीक आहे. सो ही मेथड काय झाली माझी, पेप्टायझेशन झाली. पेप्टायझेशन डायलिसिसमध्ये काय करत होतो आणि डायलिसिस कशासाठी होती, आपण डायलिसिस कशासाठी यूज करत होतो मेथड, फॉर प्युरिफिकेशन. कसं प्युरिफिकेशन करत होतो आणि ते प्युरिफिकेशन कसं करणार होतो, सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन थ्रू. सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन, सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणतो की जी सिलेक्टिव्ह ट्रान्सफरच अलाउड करते, एक सर्टन ट्रान्सफर अलाउड करणार आहे, सर्टन ट्रान्सफर अलाउड करणार नाहीये, राईट. वेरियस इलेक्ट्रो डिस्पर्शन मध्ये काय बघितलं होतं, what we saw under electro dispersion, ki jacha madhe apan ek electric current pass karat hoto ani ta electric current cha influence mule je kai ions ahet te ions travel karnar hote, that was electro dispersion. electro dispersion ani tes electro osmosis asel tar electro osmosis madhe kay karto, we add a सेमी परमिएबल मेम्ब्रेन, एखादं सेमी परमिएबल मेम्ब्रेन ऍड करतो, मग ते होतं माझं इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. नेक्स्ट, ग्रेटर द व्हॅलन्सी द हायर इज द कोऍग्युलेटिंग पॉवर ऑफ आयन. कालच बघितलंय
नावाने तरी आठवू देतो, सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये जरा आन्सर येऊ देत. एकच अरे काय बाकीच्यांचं काय घडा पटापट. ग्रेटर द व्हॅलन्सी हायर इज अ कोअग्युलेटिंग पॉवर. कालच बघितलाय हार्डी शुल्स रूल. जेवढी जास्त व्हॅलन्सी असणार आहे, जेवढा जास्त चार्ज असणार आहे, तेवढं काय असणार आहे, तेवढं जास्त कोअग्युलेशन होणार आहे. राईट, दॅट वॉज युअर हार्डी शुल्स रूल. हा काय होता माझा, दिस वॉज माय हार्डी शुल्स रूल. नेक्स्ट, ब्राउनियन मोशन शोन बाय कोलाइडल पार्टिकल इज इट्स डॅश डॅश प्रॉपर्टी. ब्राउनियन मोशन शोन बाय कोलाइडल पार्टिकल इज इट्स, कोणती आहे, मोशनशी रिलेटेड आहे ना. मोशनशी रिलेटेड म्हटलं की कायनेटिक प्रॉपर्टी. लाईटशी रिलेटेड म्हटलं की ऑप्टिकल प्रॉपर्टी. एखादी रिएक्शन जर होत असेल तर दॅट विल बी युअर केमिकल प्रॉपर्टी. आणि जर करंट आयन ट्रान्सफर आहे, करंट पास होतोय, तर दॅट विल बी युअर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. सो इथे ती मोशनशी रिलेटेड आहे. सो ब्राउनियन मोशन इज कायनेटिक प्रॉपर्टी. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ ब्राउनियन मोशन, काय असतो ब्राउनियन मोशन मध्ये. ब्राउनियन मोशन काय होतं, ब्राउनियन मोशनच्या याच्यात सांगा. डिस्पर्शन फेज अँड डिस्पर्शन मीडियम आर इन द रँडम मोशन. बिकॉज ऑफ द रँडम मोशन. आणि कशामुळे येणार आहे, कशामुळे येते, बिकॉज ऑफ कोलिजन्स. दे आर गोइंग टू मूव, मूव होणार आहेत. आणि मूव होताना काय करणार आहेत, ते एकमेकांशी कोलाइड होणार आहेत, एकमेकांना हिट करणार आहेत. आणि बिकॉज ऑफ दॅट हिटिंग ते पाथ कंटिन्युअसली चेंज करणार आहेत. तर एक झिगझॅग पॅटर्न बनतो आपल्याकडे. अँड दॅट रँडम झिगझॅग मोशन इज युअर ब्राउनियन मोशन. नेक्स्ट वन, फ्रेशली प्रिपेअर्ड FeOH ट्राईज प्रेसिपिटेट इज पेप्टाइज बाय ऍडिंग FeCl3 सॉल्युशन. The charge on the colloidal particle is due to preferential adsorption of. बघा कोणाचा adsorption होणार आहे ते. बघा कोणाचं ऍडसॉर्प्शन होतं, जे चार्ज त्या पर्टिक्युलर स्पेसिस मध्ये बनू शकतात त्यांचंच. सो इथे आपल्याकडे FeOH ट्राईज आहे ना, सो मग आयदर Fe ऑर एल्स OH मायनस हेच ऍडसॉर्ब होणार आहे, बाकीचे कोणी नाही होणार आहे. राईट, आणि आता हे आयन्स द्यायचं काम कोण करतंय बघा. इथे ऑप्शन कोणते पॉसिबल आहेत, OH मायनस आणि Fe3+. हे दोनच पॉसिबल आहेत. ह्या दोन पैकी कोणाचं तरी ऍडसॉर्प्शन होऊ शकतं. आता आपल्याला हे बघायचंय की आयन्स कोणाचे मिळत आहेत. आयन्स देण्याचं काम कोण करतोय, पेप्टायझिंग एजंट. पेप्टायझिंग एजंट आहे आपला FeCl3. FeCl3 कोणाचे आयन्स देणार आहे, Fe देईल, Cl देईल. सो ऍडसॉर्ब कोण होईल, इथे ऍडसॉर्ब कोण होईल, Fe3+. काय रे येत नाही येत आन्सर. ओके, नेक्स्ट वन, अ कोलाइडल सिस्टम इन्व्हॉल्व्स. काय असतं कोलाइडल सिस्टम मध्ये, डिसॉल्युशन असतं, डिस्पर्शन असतं, सस्पेन्शन असतं, और काहीच नसतं.
colloidal system will involve काय आहे, दोन फेज आहेत, कोणत्या दोन फेज आहेत, काय नाव दिलेत आपण फेज ना? डिस्पर्शन फेज अँड डिस्पर्शन मीडियम. डिस्पर्शन फेज, डिस्पर्स फेज, डिस्पर्शन मीडियम, काय नाव, नाव म्हणूनच समजते. कोणती स्टेट असणार आहे? डिस्पर्शनची असणार आहे, करेक्ट. डिसॉल्युशनची कोणामध्ये असणार आहे? डिसॉल्युशन विल बी इन ट्रू सॉल्युशन्स ऑर सॉल्युशन्स, आणि सस्पेन्शन विल बी इन सस्पेन्शन, करेक्ट. ऑप्शन टू. नेक्स्ट हा पण सोडून द्या, म्हणजे हा रिलेटेड टू कॉन्सन्ट्रेशन आहे, जरा तसा सोपा आहे, बट ठीक आहे, आता आपण स्किप करू आत्ताच्या मुमेंटला. मिसेल्स, मिसेल्स आर काय आहेत, व्हॉट आर मिसेल्स, कशामध्ये बनतात मिसेल्स? मिसेल्स आर कशामध्ये येणार आहेत, काय कशामध्ये असतात, कुठे असतात, कुठे बघितले होते? टाइप्स ऑफ कोलॉइड मध्ये बघितलं होतं आपण, तीन कॅटेगरी होत्या. फर्स्ट होती ऑन द बेसिस ऑफ फेज, ज्याच्यामध्ये आपण टोटल 8 क्लास करत होतो फेजच्या बेसिसवर. नेक्स्ट आपल्याकडे होती ऑन द बेसिस ऑफ इंटरॅक्शन, डिस्पर्स फेज, डिस्पर्शन मीडियम, त्यांच्यामध्ये कोणत्या टाईपचं इंटरॅक्शन होत आहे, त्यावर आपल्याकडे दोन होते, लायोफिलिक, लायोफोबिक. अँड लास्टली आपल्याकडे होतं ऑन द बेसिस ऑफ साईज, ज्याच्यामध्ये आपल्याकडे काय होतं, तीन होते, एक होता मल्टीमॉलिक्युलर, एक होता मॅक्रोमॉलिक्युलर, आणि एक होता असोसिएटेड कोलॉइड्स. सो मिसेल्स काय असतात, मिसेल्स आर असोसिएटेड कोलॉइड्स. असं एक स्ट्रक्चर बनतं बघा, आपण केलं होतं. सोप कसा असतो, हा असा हायड्रोकार्बन असणार आहे आणि त्याला एक एंड असणार आहे, ही हायड्रोकार्बन चेन विच इज अ फोबिक एंड. हा असतो आपला फोबिक एंड, वेर हा असतो आपला फिलिक एंड, ओके. आणि मग हे काय होतात, जेव्हा ते तुम्ही वॉटर मध्ये ऍड करता तेव्हा हे असं स्ट्रक्चर बनवणार आहेत, हे असं काहीतरी स्ट्रक्चर बनवणार आहेत सगळ्या साईडने, ओके. आणि हे काय असतं, दिस इज युअर असोसिएटेड कोलॉइड्स, दिस इज युअर असोसिएटेड कोलॉइड्स. आणि ह्यालाच आपण मिसेल म्हणतो, हे जे ओव्हरऑल स्ट्रक्चर बनत आहे ह्यालाच काय म्हणणार आहे, दिस इज टर्म ऍज युअर मिसेल, करेक्ट. सोप मध्ये बघितलं होतं आपण, विच इज नॉट कोलॉइडल इन कोलॉइडल सॉल्युशन, आउट ऑफ फॉलोइंग कोण कोलॉइड नाहीये. फेज वर बेस्ड क्वेश्चन आहे हा, फेज वर बेस आपल्याकडे 8 टाईप होते, एक कोणता तरी मिस करत होतो, कोणता टाईप होता जो मिस करत होतो? आपल्याकडे टोटल 3 फेज असतात की नाही, सॉलिड, लिक्विड, गॅस. आता मग सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन गॅस, सॉलिड इन सॉलिड, जसं लिक्विड इन लिक्विड, लिक्विड इन गॅस, लिक्विड इन लिक्विड, गॅस इन गॅस, गॅस इन सॉलिड, गॅस इन लिक्विड, असे 9 बनू शकतात, पण त्यातला आपण एक काहीतरी स्किप करतो, बिकॉज दॅट कॅनॉट फॉर्म कोलॉइड, दॅट विल फॉर्म ऑलवेज ट्रू सॉल्युशन. आणि तीच कोणता टाईप आहे तो, काय टाईप आहे, काय नाव आहे त्या टाईपचं? गॅस, गॅस इन गॅस, गॅस इन गॅस इज ऑलवेज गोइंग टू फॉर्म युअर ट्रू सॉल्युशन. तर इथे कोणतं एक्झाम्पल आहे गॅस इन गॅसचं? एअर, एअर इज गॅस इन गॅस. स्मोक नका म्हणू काय, स्मोक काय असतं, स्मोक मध्ये सॉलिड पार्टिकल्स असतात, सॉलिड पार्टिकल्स इन गॅस, ही कंडिशन असते स्मोक साठी. इट इज एअर, गॅस इन गॅस, सो दॅट वोंट फॉर्म अ कोलॉइडल सॉल्युशन. द कोऍग्युलेटिंग पॉवर ऑफ एन इफेक्टिव्ह आयन कॅरिंग द चार्ज अपोजिट टू द सोल पार्टिकल्स हॅज बीन इलस्ट्रेटेड बाय, फोकस करा की कोऍग्युलेटिंग पॉवर आणि चार्ज ह्याच्याशी रिलेटेड आपण काय बघितलंय. काय बघितलं होता, चार उलट जाऊनियन आहे, गोल्ड नंबर, गोल्ड नंबर आपण बघितलंच नाहीये, संबंधच नाही याचा, गोल्ड नंबर आपल्याला सिलेबस मध्येच नाहीये. पिंगाल इफेक्ट बघितलाय, ब्राउनियन मोशन बघितलंय, हार्डिशुल्स रूल बघितलाय. ब्राउनियन मोशन काय असतं, आत्ताच झालं, झिगझॅग मोशन ब्राउनियन मोशन आहे. पिंगाल इफेक्ट, व्हॉट वॉज पिंगाल इफेक्ट,
लाइट चा काय स्कॅटरिंग ऑफ लाईट. डिस्पर्शन म्हणजे डिस्पर्शन पण करेक्ट आहे वर्ड, बट प्रिफरेबल आहे की स्कॅटरिंग हा यूज करतोय आपण. सो स्कॅटरिंग ऑफ लाईट इज युअर टिंडाल इफेक्ट. ओके, सो इथे काय आहे रिलेटेबल कोएग्युलेटिंग पॉवर आणि चार्ज यांचं रिलेशन काय आहे कोणी सांगितलं? हार्डी शुल्झने आत्ताच बघितला होता, मगाशीच झाला एक क्वेश्चन. हार्डी शुल्झ रूल मध्ये काय होतं की मुअर इज द चार्ज, मुअर इज द कोएग्युलेटिंग पॉवर, राईट? ऑप्शन फोर. नेक्स्ट, विच इज द कायनेटिक फिनॉमिनॉन? ब्राउनियन मोशन, टिंडाल इफेक्ट, बोथ वन अँड टू, नन ऑफ दिस. ब्राउनियन मोशन. ओके, सेम क्वेश्चन डिफरंट वर्ड मध्ये येतोय फक्त, बाकी काहीच नाही. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट कॅटलिस्ट? आता इथून आय गेस कॅटलिस्टचे क्वेश्चन चालू होत आहेत. पूर आपण दोन सेक्शन तर कव्हर केलेत पटापट. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? कॅटलिस्ट ऍक्सलरेट्स द रेट ऑफ रिएक्शन, कॅटलिस्ट रिटार्ड द रेट ऑफ रिएक्शन, कॅटलिस्ट कॅन कंट्रोल द स्पीड ऑफ रिएक्शन, अँड कॅटलिस्ट डज नॉट अल्टर द स्पीड ऑफ रिएक्शन. जस्ट सिंपल डेफिनेशन ऑफ कॅटलिस्ट. काय करतो कॅटलिस्ट? इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन, ऍक्सलरेट करणार आहे रिएक्शनला, राईट? ऑप्शन कोणता करेक्ट झाला आपला? करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन वन. फर्स्ट इज युअर करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, रिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड कॅन बी शोर स्लोड डाऊन बाय द एडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिटॉनिल द लेटर ऍक्ट एज सबस्टन्स. जो रिएक्शन स्लो डाऊन करतोय इनहिबिटर, स्लो डाऊन करणार आहे इनहिबिटर आहे, राईट? नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ मेटल्स मेक्स द मोस्ट इफिशियंट कॅटलिस्ट? मोस्ट इफिशियंट कॅटलिस्ट आपण सांगितलं होतं ट्रान्झिशन मेटल्स. कारण अल्कली अल्कलाईन अर्थ मेटल काय करतात आपण बघितलं होतं, कॅटलिस्टच्या प्रॉपर्टी ज्या आहेत ना, सॉलिड कॅटलिस्टच्या प्रॉपर्टी त्या बघितल्या होत्या, सिलेक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटी आणि शेप सिलेक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये आपण काय बघत होतो सिलेक्टिव्हिटीमध्ये, ऍक्टिव्हिटीमध्ये काय बघितलं होतं, जे बॉन्डिंग होणार आहे ते खूप स्ट्रॉंग नसलं पाहिजे, मॉडरेट बॉन्डिंग चालणार आहे, जास्त स्ट्रॉंग बॉन्डिंग नसलं पाहिजे. सो अल्कली अल्कलाईन अर्थ मेटल ते काय आहेत, खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग देणार आहेत. रेडिओ ऍक्टिव्ह मेटल्स, अरे ते स्वतःच स्टेबल नाही आहेत, अनस्टेबल स्पेसिस आहेत, म्हणून तर रेडिओ ऍक्टिव्ह आहेत, तर त्यांचा काहीच उपयोग नाही. सो जे काही कॅटलिस्ट ऍक्टिव्हिटी आहे ती मॅक्झिमम आपल्याला ऑब्झर्व होणार आहे इन डी ब्लॉक मेटल्स, और त्यांनाच आपण म्हणतो ट्रान्झिशन मेटल्स. ऑप्शन वन. इन हॅबर्स प्रोसेस द सिंथेसिस ऑफ, हॅबर्स प्रोसेस इज सिंथेसिस ऑफ अमोनिया, हे पण लक्षात ठेवा स्टेटमेंट. आपल्या बुकमध्ये हा हॅबर्स वर्ड ह्या चॅप्टरमध्ये नाहीये, तो कोणत्या तरी दुसऱ्या चॅप्टरमध्ये आहे. आपण केमिकल इक्विलिब्रियम स्टडी जेव्हा करू ना तेव्हा तो लक्षात येईल आपल्याला हॅबर्स प्रोसेस. मोस्टली आपण नेक्स्ट चॅप्टर तोच घेऊया जरा, आता परत इंटरेस्ट डेव्हलप करू, थेरी झाली ना, आता जरा म्हणजे कॅल्क्युलेशन वाला चॅप्टर करू. इक्विलिब्रियम केला नाहीये ना आपण? केलाय नाही केलंय ना. ओके, सो हॅबर्स प्रोसेस सिंथेसिस ऑफ अमोनिया, अमोनिया सिंथेसिस N2+H2 गिव्स NH3. आपण बघितलं होतं हे एक्झाम्पल इन हेट्रोजिनस कॅटलिसिस मध्ये. तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, कोण होता कॅटलिस्ट म्हणून, कोण ऍक्ट करत होता? Fe will act as a catalyst and as a promoter. MO, molybdenum as a promoter. With that promoter, अजून कोणतरी दोन बघितले होते प्रमोटर, म्हणजे दोन म्हणजे एक प्रमोटर होता ज्याच्यामध्ये दोन केमिकल्स होते, कोणते होते ते? K2O and AL2O3. व्हेरी गुड, K2O and AL2O3. मॉलिबडेनम पण ऍक्ट करू शकतो ऍज अ प्रमोटर ऍज वेल ऍज K2O and AL2O3. त्यांचं कॉम्बिनेशन पण आपल्याला ऍज अ कॅटलिस्ट म्हणून वर्क करणार आहे. सो ऑप्शन टू, ऑप्शन टू इज युअर करेक्ट ऑप्शन. विच ऍक्ट ऍज कॅटलिस्ट इन हायड्रोजनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल्स? मी तुम्हाला बघा, आपण रिएक्शन लिहिताना पण सांगितलं होतं की जे रिएक्शन्स आहेत ना त्यांचं लक्षात ठेवा तुम्ही की काय वर्ड्स आहेत आणि काय कॅटलिस्ट येतोय. सो हायड्रोजनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल्स
हायड्रोजनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल मध्ये काय करतो आपण, व्हेजिटेबल ऑइल टू व्हेजिटेबल काय होतं ते घी बनतं ना, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड बनतो. डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड बनताना कोण कॅटलिस्ट म्हणून युज करतोय आपण? कोण युज करतोय? पीटी. बरोबर. बघा इथे तीन पॉसिबल आहेत, निकेल, आय गेस मी तुम्हाला हे सांगितलंय, म्हणजे बुक मध्ये फक्त निकेल मेन्शन केलंय तिथे, बट विथ निकेल यू कॅन यूज पॅलेडियम एज वेल एज प्लॅटिनम. ओके, निकेल जो आहे हाय टेम्परेचरला, पॅलेडियम प्लॅटिनम रूम टेम्परेचरला, सो प्लॅटिनम विल बी युअर करेक्ट ऑप्शन फॉर हायड्रोजनेशन. प्लॅटिनम, निकेल, पॅलेडियम अँड प्लॅटिनम विल बी यूज एज कॅटलिस्ट. विच इज नॉट द करेक्ट स्टेटमेंट फॉर कॅटलिस्ट? इट डज नॉट अल्टर द ऍक्टिवेशन एनर्जी, इट प्रोवाइड्स एन अल्टरनेट मेकॅनिझम विथ अ लोअर एनर्जी. कॅटलिस्ट मे फॉर्म इंटरमिजिएट विथ द रिएक्टंट. Action of enzyme catalyst is always specific. Okay, action of enzyme catalyst specific, yes. Chemical catalyst is, hai na? Chemical adsorption hona rahi the. So chemical adsorption matlab ki the specific hai. So enzyme catalyst specific, correct hai. Catalyst may form intermediate with reactant. Yes, it can form intermediate. Fe hai, Fe var N2 yeun basla. H2 yeun basla. N2 आणि H2 मध्ये रिएक्शन झाली आहे, सेम टाइमला एफईशी पण बॉन्डिंग आहे, इंटरमिजिएट झाला. सो कॅटलिस्ट कॅन फॉर्म इंटरमिजिएट. इट प्रोवाइड्स एन अल्टरनेट मेकॅनिझम विथ अ लोअर एनर्जी ऑफ ऍक्टिवेशन. येस, तेच तर करतो, कॅटलिस्टचं कामच ते आहे ना, लोअर ऍक्टिवेशन एनर्जी बनवणं. आणि म्हणजेच फर्स्ट ऑप्शन काय आहे, इट डज नॉट अल्टर ऍक्टिवेशन एनर्जी. अरे मग कॅटलिस्टचा उपयोग काय राहिला? कॅटलिस्ट आहे कशाला आपल्याला? टू अल्टर द एनर्जी. सो फर्स्ट ऑप्शन इज अ स्टेटमेंट इज रॉंग, सो ऑप्शन इज करेक्ट. स्टेटमेंट रॉंग आहे, सो ऑप्शन फर्स्ट ऑप्शन करेक्ट असणार. द शेप सिलेक्टिव्ह कॅटलिस्ट आर सो कॉल्ड बिकॉज द साईज ऑफ द पोर्स ऑफ द कॅटलिस्ट विच कॅन ट्रॅप ऑन द सिलेक्टिव्ह मॉलिक्युल. गुड गुड. इथे हे असं नका सांगू काय, शेप सिलेक्टिव्ह कॅटलिस्ट कॉल शेप ऑफ द कॅटलिस्ट. कॅटलिस्टच्या शेपवर नाहीये, कॅटलिस्टच्या शेपवर डिपेंडेंट नाहीये, त्या कॅटलिस्टच्या आतमध्ये जे पोर्स आहेत ना त्यांच्या शेपवर डिपेंडेंट आहे, विच इज त्याच्या साईजवर डिपेंडेंट आहे. सो आन्सर करेक्ट काय झालं, द साईज ऑफ पोर्स ऑफ द कॅटलिस्ट विच कॅन ट्रॅप ओनली सिलेक्टिव्ह मॉलिक्युल्स. एक पर्टिक्युलर सिलेक्टिव्ह मॉलिक्युल्स ट्रॅप करणार आहे ते. ऑप्शन 3, सिंपल. अकॉर्डिंग टू फ्रॉन्डलिच एडसॉर्प्शन आयसोथेरम, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? फ्रॉन्डलिच एडसॉर्प्शन आयसोथेरम नुसार काय करेक्ट आहे? एक्स बाय एम इज प्रपोर्शनल टू पी रेस टू वन बाय एन. पी रेस टू वन बाय एन, राईट. त्या एडसॉर्प्शन मध्ये पी रेस टू झिरो पण बनतं, पी रेस टू वन पण बनतं, बट अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल एक्स बाय एम इज प्रपोर्शनल टू पी रेस टू वन बाय एन. सो ऑप्शन 3. Which of the statement is correct about, nahi, wrong about zeolites? Zeolites baghitle hote apan. Bara, yachyamadhye mi tumhala option 2 sangun thevto ki apan ha pan again syllabus madhye to word mentionach nahiye ki cation exchangers. So yes, they are cation exchangers. They are used at cation exchangers. So the second statement ahe te correct ahe. Okay. It correct ahe. हा तुम्ही बाकीचे तीन स्टेटमेंट बघा आणि मग त्यापैकी एक्झॅक्टली रॉंग कोणते ते सांगा. आउट ऑफ फॉलोइंग थर्ड वन बघा ना, त्यांनी काय सांगितलं थर्ड वर्ड मध्ये, दे हॅव ओपन स्ट्रक्चर. ओपन असतं का ते ट्रॅप करतात की नाही? आपण बघितले होते झिओलाइटचे डिफरंट डिफरंट शेप. ओपन स्ट्रक्चर नव्हतं, क्लोज स्ट्रक्चर होतं ते. तर दे शुड हॅव अ क्लोज स्ट्रक्चर, दॅट्स द रिक्वायरमेंट. करेक्ट. सो आपला रॉंग स्टेटमेंट आणि करेक्ट ऑप्शन कोणता झाला? ऑप्शन नंबर 3. ओके, सो आजसाठी आपण पास करूया एवढे क्वेश्चन. आय गेस किती गेलेत आपण? लेट मी चेक वन्स.
ओके 32 केले आपण ऑलमोस्ट 31 क्वेश्चन सॉल्व केले. हा लास्टचं काय येईल रे, लास्ट हे सांगून जाऊया एकदम पटकन. हार्डी शूल स्टूल कोणता करेक्ट बनणार आहे? ऑप्शन नंबर टू. ऑप्शन टू इज करेक्ट ऑप्शन. जेवढा जास्त चार्ज तेवढी जास्त पॉवर. ऑप्शन टू. सो आपण हे क्वेश्चन सगळे सॉल्व्ह केलेत. आता हे राहिलेले किती आहेत, एक 7-8 क्वेश्चन आहेत. ते थोडे ऍप्लिकेशन बेस्ड होते. हे आतापर्यंत जेवढे होते ना ते सगळे थेरी क्वेश्चन होते. ते थोडेसे पुढे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत. सो ते क्वेश्चन जे आहेत ना ते मी मेंटी क्विझ मध्ये ऍड करतो. जे राहिलेले क्वेश्चन आहेत ते मी मेंटी मध्ये ऍड करतो. उद्या संध्याकाळी अटेम्प्ट करा मेंटी आणि थोडा प्रिपरेशन करून या. ओके, विल स्टार्ट फ्रॉम मंडे ऑनवर्ड्स. वी विल स्टार्ट विथ द न्यू लेसन. सांगतो आता कोणता करायचा. चल आता मग एंड करतो मी. भेटू आपण उद्या. उद्या नाही, उद्या नाही, उद्या मेंटीला भेटू आपण. ठीक आहे, बाय बाय. बाय सर.